अंबिका करिअर अकॅडमीच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा. कोगनोळी तालुका निपाणी येथील अंबिका करिअर अकॅडमी या संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा व मुलींच्या निवासी बॅचचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. प्रारंभी अंबिका करिअर अकॅडमीचे संस्थापक विनायक गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. कोगनोळी येथील हनबरवाडी रस्त्यावरती नवीन बांधण्यात आलेल्या अंबिका करिअर अकॅडमीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अकॅडमीचे संस्थापक विनायक गायकवाड यांनी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. आज रोजी अंबिका करिअर अथलेटिक्सच्या इमारतींचे वेगवेगळ्या इमारतींचे उद्घाटन झाले. कोवळीसारख्या एका लहानशा खेड्यामध्ये आमचा मित्र म्हणा आमचा युवा मित्र गायकवाड यांनी जी अकॅडमी चालू केली आहे त्या अकॅडमीला मी सुयश चिंतवतो. या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आपण देवळामध्ये जातो, नवरात्र चालू झालेलं आहे, तसं देवळामध्ये जातो तिथं सर्व जाती धर्माचे लोक असतात, तसं या आमच्या अंबिका करिअर अकॅडमीला सर्व जाती धर्माचे लोक आहेत, मुलं मुली आहेत. मी ह्या अकॅडमीकडून माझ्या मोठ्या अपेक्षा आहेत कोवळीमधून आणि परिसरामधून, मग ती पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, SRP भरती असेल, CISF असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असू दे, आमच्या गावातली परिसरातली मुलं आणि मुलींना जास्तीत जास्त ॲडमिशन मिळावं, त्यांच्यासमेत त्यांचे सहकारी असतील. आणि माझी एक विनंती राहील, एक काम कमी झालं तर चालेल, परंतु स्वच्छताही पाहिजे आणि डिसिप्लिनही पाहिजे, तर त्या मिलिटरी आणि पोलीस भरतीला अर्थ आहे. या कार्यक्रमास माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, दत्त ग्रुप पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत, मारुती कोळेकर, प्रकाश गायकवाड, बाळासाहेब पाटील, KD पाटील, प्रशांत पोवाडे, विठ्ठल कोळेकर, अरुण पाटील, दिलीप पाटील, तात्यासो कागले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.